छत्रपती संभाजीनगर येथे माहिती अधिकार समितीची बैठक संपन्न झाली आहे. सुभेदारी गेस्ट हाऊस छत्रपती संभाजीनगर येथे महाराष्ट्रामधून आलेल्या माहिती अधिकार आणि पत्रकार संरक्षण समिती सर्व पत्रकार यांना आयडी कार्ड आणि नियुक्ती पत्र देण्यात आलंय. यावेळी पत्रकारांचा सत्कार समारंभ पार पडला. माहिती अधिकार आणि पत्रकार संरक्षण आणि पोलीस मित्र फाउंडेशन संचलित रजिस्टर नंबर 35 31 56 यावेळी उपस्थित महेश सारणेकर महाराष्ट्र राज्य अध्यक्ष, विनोद गायकवाड महाराष्ट्र राज्य सचिव व सखाराम पंत कुलकर्णी महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष, विकास गोरवाडकर महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख व मराठवाडा अध्यक्ष विष्णू शिंदे, मराठवाडा कार्याध्यक्ष गजानन रासवे, छत्रपती संभाजीनगर अध्यक्ष रमेश सुरवसे व माहिती अधिकार आणि पत्रकार संरक्षण आणि पोलीस मित्र फाउंडेशन संचलित सर्व टीम उपस्थित होती. आज आपण सुभेदार गेस्ट हाऊस छत्रपती संभाजीनगर इथे आलेलो आहे भावांनो, आणि इथं आपले माहिती समिती अधिकार पोलीस फाउंडेशन मित्र यांची आज बैठक होती. इथं त्या बैठकीमध्ये आपले जे कार्यकारिणीचे सदस्य वगैरे अध्यक्ष महाराष्ट्र उपाध्यक्ष उपाध्यक्ष सचिव कार्याध्यक्ष आज आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. तर आपण नमस्कार, मी महेश सारणेकर माहिती अधिकार पत्रकार संरक्षण समितीचा महाराष्ट्र राज्य अध्यक्ष म्हणून काम करतो. माहिती अधिकार पत्रकार संरक्षण समिती ही माहिती अधिकारांतर्गत काम कार्य करणारे आणि पत्रकार या दोघांनाही समाजातून कुठला त्रास होत असेल, शासनाकडून कुठला अन्याय होत असेल, त्या दृष्टिकोनातून आपण कार्य करत असतो आणि त्यांना संरक्षण पुरवण्याचा प्रयत्न आपण आपल्या समितीच्या वतीने करत असतो. आज माहिती अधिकार पत्रकार संरक्षण समितीची राज्यस्तरीय बैठक आयोजित केलेली होती सुभेदारी गेस्ट हाऊस संभाजीनगर इथे. आज साधारण 150 सभासद हजर होते. माहिती अधिकार पत्रकार संरक्षण समिती ही महाराष्ट्र राज्य स्तरावर कार्य करते आणि साधारण आजच्या स्थितीला आपण 18 जिल्ह्यापर्यंत पोहोचलो आहोत. ज्या काही सदस्यांना काही माहिती अधिकारामध्ये अडचणी येत होत्या त्यांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी व त्यांच्या अडचणी निवारण करण्यासाठी आजचं राज्यस्तरीय अधिवेशन पदाधिकारी ठरवलं होतं. जवळपास 150 आसपास पदाधिकारी याला हजर होते आणि आज आयडेंटिटी कार्ड आणि नियुक्तीपत्रही सदस्यांना वाटप करण्यात आलं, त्यामुळे खूप खेळीमेळीच्या वातावरणात हा आजचा राज्यस्तरीय संमेलन जे आहे ते पार पडलं. संरक्षण संघटनेचा कार्याध्यक्ष आहे. आज आम्ही राज्यस्तरीय बैठकीचे आयोजन केले होते. त्या बैठकीला नियुक्त केलेल्या सर्व म्हणजे विभागीय पातळीवर पदाधिकारी व जिल्हा पातळीवर पदाधिकारी यांची उपस्थिती होती. या बैठकीत सर्वांना नियुक्तीपत्र व त्यांचे ओळखपत्राचं वितरण करण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर माहिती अधिकार नेमका काय आहे याची पण माहिती देऊन माहिती अधिकाराचं महत्त्व माहिती अधिकाराचं वर्चस्व कसं आहे ते पण समजून सांगितलं आणि माहिती अधिकारामुळे शासकीय पातळीवरील भ्रष्टाचार निर्मूलन की भ्रष्टाचार मुक्ती कशी होती याचं महत्त्व पटवून देऊन ते पण सांगितलेलं आहे. त्यामुळे बैठक ही खेळीमेळीची वातावरण कोंडी बाणपट स्टार महाराष्ट्र न्यूज जालना.